ने पहले बोलिंग करने का निर्णय लिया है टीम के कप्तान भूषण पाटिल है जो कि सीजन के विजेता टीम की सदस्य है। की ओर से खेले थे और क्या कमाल का खेल पेश किया एच जे ग्रुप ऑफ कंपनीज ने स्काई एक्सचेंज डॉट नेट टेनपीएल सीजन फोर को उन्होंने जीता यहां पर खेल की शुरुआत पहली गेंद का सामना करते हुए रवि और बढ़िया शॉट पहली गेंद पर कवर पॉइंट के ऊपर से गेंद को निकाला है स्वर्गीय मोरेश्वर पाटिल स्टैंड में चार रनों के लिए दो बजकर चौदह मिनट पर यह पहली गेंद डिलीवर की गई है उछाल लेती हुई गेंद थी उसका बहुत अच्छा फायदा उठाया गया है चौके के साथ अपना और अपनी टीम का खाता खोलते हुए बल्लेबाज रवि उनके साथ निवा पाटिल आए हैं जो कि एक बहुत ही अनुभवी खिलाड़ी है गेंदबाजी का सिलसिला शुरू किया है नीलेष ने नीलेष भिलारे अगली गेंद लेकर राइट आए ओवर द विकेट और इस बार देखा पड़का और जाने दिया हालांकि इस गेंद को भी कहीं ना कहीं पॉइंट की तरफ खेला जा सकता था लेकिन खेलने का इरादा नहीं था नीलेष बिलारे निश्चित रूप से गेंद को मुंह करा सकते हैं अच्छे रिदम के साथ भागते हैं और यहाँ पर हालांकि जो लाइन और लेंथ है उसको लेकर काफ़ी सतर्क रहने की आवश्यकता फील्डिंग में थोड़ी तब्दीली की जा रही है कवर पॉइंट को अब पीछे भेजा गया है बाउंड्री पर और लॉन्ग ऑफ बाउंड्री पर जो खिलाड़ी थे उनको सर्कल के अंदर मिड ऑफ की दिशा में बुलाया गया है ऑन साइड में एक खिलाड़ी बाउंड्री पर डीप वाइडिश मिड विकेट की तरफ खूबसूरत गेंद बहुत ही बेहतरीन गेंद थी ये गेंदों में मूवमेंट देखने को मिल रहा है और ख़ास बात यह कि उछाल अच्छा प्राप्त कर रहे हैं बहुत ज़्यादा आगे गेंद पिच कराने की कोशिश नहीं हो रही है थोड़ा हार्ड लेन पर गेंदबाजी करने का प्रयास शुरुआत से ही गेंदबाज नीलेष भिलारी का नजर आता हुआ स्कोर रुका हुआ है चार रन बिना किसी नुकसान के इस बार स्लैश किया है गेंदबाज में कवर पर फील्डर मौजूद दीप में लेकिन फील्डर के ऊपर से गेंद मैदान के बाहर छह रन डीप कवर पॉइंट पर जो खिलाड़ी रखा गया था कहीं ना कहीं वो एक रणनीति का हिस्सा जरूर था और ऑलमोस्ट गेंदबाज ने भी तो अपने जाल में फंसा लिया था बल्लेबाज को लेकिन फील्डर से थोड़ा दूर खेलने में कामयाब रहे यहाँ पर बल्लेबाज टाइमिंग गजब की थी ऑफ साइड में इस तरह से छक्का झड़ना कवर के ऊपर से आसान नहीं होता है खासतौर तो पर जब आप हवा के विरुद्ध शॉट खेलते हो गेंद बहुत ऊपर नहीं गई थी और ये भी एक कारण रहा कि हवा को चिरती हुई गेंद निकल गई सी मारेखा के बाहर टाइमिंग बहुत ही बेहतरीन पहला छक्का इस मैच का टीम का स्कोर अब दस रन इस बार गेंदबा में है और आसान सा कैच फ्लाई स्लिप में कोई गलती नहीं केवल दिशा दिखाई गई थी आउट होकर पेवेलियन में लौटते हुए बल्लेबाज रवि कमलेश थे गेंद के नीचे बिल्कुल सरल अवसर था और उस अवसर को बुनानो बुनाने में उन्होंने कोई गलती नहीं की घटनापूर्ण ओवर दो बड़े स्ट्रोक्स दो डॉट बॉल्स और आखिरकार विकेट का पतन अच्छा बैटल चल रहा था नीलेश बिलारे और रवि चौधरी के बीच में लेकिन आखिरकार आखिरी हंसी हंसी तो किसने हंसी गेंदबाज ने विकेट प्राप्त किया है उन्होंने नए बल्लेबाज अब क्रीज पर पहुंचते हुए दीपेश पाटिल दस पर एक जय हनुमान सरोली दीपेश हालांकि शायद ये सोच रहे होंगे कि तीसरे या चौथे ओवर में बल्लेबाजी करने का मौका मिलेगा लेकिन पहला विकेट जल्दी गिरा है और थोड़ी रुक कर आई थी गेंद पहले पुल करना चाहते थे फिर कहीं ना कहीं अपना स्ट्रोक वहां पर चेक करना पड़ा बैट्समैन को सिंगल अंतिम गेंद पर और इसके साथ ही ये सफल ओवर समाप्त होता हुआ पहले ओवर के पश्चात स्कोर हुआ है जय हनुमान सरौली का ग्यारह रन एक विकेट के नुकसान पर आज का ये दूसरा मुकाबला है पहला मुकाबला थोड़ा एक तरफा चला जिसमें आर्या इलेवन तिरंगा दुंदरे टीम ने जीत दर्ज की वीर तानाजी तापोड़े के विरुद्ध आज भी लगभग 11 मुकाबले या फिर 12 मैचेस भी हो सकते हैं शेड्यूल जरूर बिजी रहेगा और टूर्नामेंट धीरे धीरे अब अपने अंतिम पड़ाव में बढ़ता जाएगा आज का हालांकि ये आठवां दिन है और देखिए आठवें दिन का विकेट भी बहुत अच्छा नज़र आ रहा है फ्लैट सरफेस पहले ही दिन से हालांकि पहले दिन जब खेल शुरू हुआ था अंडर फ्लैटलाइट्स खेल की शुरुआत हुई थी और कुछ गेंदें नीचे रह रही थी लेकिन फिर दूसरे दिन से विकेट थोड़ा सा बदला बदला नज़र आया और अभी तक का जो खेल पूरा हमने देखा है उसमें निश्चित रूप से बहुत अच्छा बाउंस रहा है एक ट्रू बाउंस विकेट की तरह ही ये विकेट खेला है जिस वजह से काफ़ी बड़े बड़े स्कोर से यहाँ पर देखने को मिले हैं पाटा विकेट है यही कहा जा सकता है हालांकि ऐसा नहीं कि गेंदबाज बिल्कुल भी इसमें सफल साबित नहीं होने वाले हैं और आखिरकार तो आपके खिलाड़ियों के स्किल्स ही महत्वपूर्ण तो होते हैं भले ही परिस्थितियाँ कैसी भी क्यों ना हो विकेट कैसा भी क्यों ना हो आपको मेहनत करनी ही पड़ती है मैच को जीतने के लिए और वो जो कहा जाता है कि क्रिकेट केवल मैदान में नहीं बल्कि दिमाग में भी खेला जाता है तो रणनीतियाँ तो हर कोई बना लेता है लेकिन उनके ऊपर अमल करना भी बहुत ही जरूरी नेवर लेकर सनमेश पहली गेंद कौन बनाकर बनाकर बाहर की तरफ निकली थी गेंद की लाइन में चाय बगैर खेलने का प्रयास वहां पर दीपेश का निवा पाटिल थोड़े से बेचैन नजर आते हुए नॉन स्ट्राइकर से इन पर अभी तक कोई गेंद खेलने का मौका नहीं मिला है जबकि दूसरे ओवर की ये शुरुआत हुई है अब पहली गेंद के बाद ही फील्डिंग में परिवर्तन भूषण पाटिल चतुर कप्तान माने जाते हैं लॉन्ग ऑफ बाउंड्री पर एक खिलाड़ी एक लॉन्ग ऑन रखा गया है और एक डिप स्क्वेयर लेक ये तीन खिलाड़ी सर्कल के बाहर फिर से बहुत ही बढ़िया गेंद धीमा छोड़ रहे हैं ज़्यादा तेज़ करने की कोशिश नहीं लेकिन लाइन और लेंथ बहुत ही बढ़िया बल्लेबाज के पैर ठीक तरह से चल नहीं रहे हैं वडू नवगर टीम को भी हम एक्शन में देखने वाले हैं और वडुनवगर के खिलाड़ियों का यहाँ पर आगमन होता हुआ आपका हार्दिक स्वागत है थोड़ा शांत और खामोश क्रिकेट इस समय बीच मैदान में, में अगली गेंद द विकेट इस बार एक्रॉस द लाइन खेलने में कामयाब हुए है ऊपर से बढ़िया शॉट मिलेंगे यहां पर जो भरा स्ट्रोक था बाउंड्री पर फील्डर मौजूद थे लेकिन सही संपर्क गेंद और बल्ले के बीच में फ्लैट सिक्स छह रनों से स्कोर उछलता हुआ सरोली टीम का सत्रह रन एक विकेट के नुकसान पर रवि चौधरी आउट होने वाले बल्लेबाज जिन्होंने आउट होने से पहले दस रन बनाए श्री सिद्धिविनायक स्टैंड और स्वर्गीय पुरुषोत्तम पाटिल स्टैंड की तरफ गेंद को भेज दिया था इस बार फुलर लेन गेंद ड्राइव किया ओहो फॉलो थ्रू में काफी जद्दोजहद करनी पड़ी वहां पर बॉलर को पहले पैर से रोका और फिर गेंद को फील करने में कामयाब रहे कोई रन नहीं इस गेंद पर तो निवा पाटिल को अभी भी स्ट्राइक नहीं मिला है पावर प्ले का दूसरा और अंतिम ओवर इस समय प्रगति पर है तो रन्स काफी बनते हैं खासतौर पर दोपहर के सत्र में उसको देखते हुए पावर प्ले में आप चाहते ही हो कि पच्चीस तीस रन कम से कम बनाए जाए ताकि आने वाले ओवर्स में जो दबाव है वो गेंदबाजों पर बना रहे लेकिन यदि 20 के अंदर आपका टोटल रह जाता है पावर प्ले के दरमियान तो फिर कहीं ना कहीं जो दबाव है वो बल्लेबाजों पर हो सकता है आने वाले ओवर्स में इस बार थ्रो द लाइन लॉफ्टेड शॉट खेला है लेकिन मिस टाइम कर बैठे हैं ऑन के खिलाड़ी पीछे चले गए और बहुत ही बढ़िया जज करते हुए यह कैच लपका है नीलेश बिलारे ने दूसरे विकेट का पतन फ्रंट फुट को आगे खींचते हुए आड़े बैट से ही ये प्रहार किया था सामने की तरफ मिडॉन हालांकि सर्कल के अंदर था लेकिन ज़्यादा ऊपर खेल बैठे थे टाइमिंग पूरी तरह से गड़बड़ा गई थी वहाँ पर दीपेश की और उसी में फंस गए काफ़ी समय मिला वहाँ पर फील्डर को गेंद को देखने का कैच को चच करने का और बहुत ही शानदार तरीके से उस कैच को अंजाम दिया है नीलेश ने तो इस तरह से दूसरा झटका लगा है जय हनुमान सरोली टीम को स्कोर है केवल सत्रह रन नए बल्लेबाज अंकित क्रीज़ पर पहुँचते हुए देखिए बल्लेबाजों के लिए भी विशेष सूचना है आउट होने वाले बल्लेबाज को ज़्यादा जाद, देर के लिए रुकना नहीं है क्रीज पर और नए बैट्समैन को तुरंत मैदान में, में पहुँचना है ताकि समय बर्बाद ना हो अंकित और निवा के कंधों पर अब एक बड़ी जिम्मेदारी आन पड़ी है जो एक फ्लाइंग स्टार्ट जिसकी हमेशा अपेक्षा होती है प्रारंभिक बल्लेबाजों से वो कहीं ना कहीं मिला नहीं है अभी तक 11 गेंदों का खेल हो चुका है इस मैच में और सिर्फ 17 रन बने हैं दो विकेटों के नुकसान पर सन्मेश इस ओवर में आखिरी बार शानदार गेंद आगे रखी हुई गेंद थोड़ा इनसाइड आउट ड्राइव करना चाहते थे बैट्समैन लेकिन पूरी तरह से बीट हुए डॉट बॉल के साथ ओवर की समाप्ति सिर्फ छह रन खर्च किए सन्मेश ने अपने पहले ओवर में और एक सफलता प्राप्त की पावर प्ले का खेल यहाँ पर पूरा होता हुआ जय हनुमान सरोली की पारी में स्कोर हुआ है सत्रह रन दो विकेटों के नुकसान पर टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करने पर मजबूर है जय हनुमान सरवली टीम और टॉस में कैप्टन ने भी कहा था कि यदि वे टॉस जीतते तो वे भी पहले फील्डिंग करना पसंद करते लेकिन टॉस किस्मत की, की बात होती है और टॉस का बॉस बने कप्तान भूषण पाटिल मीर मयूर स्पोर्ट्स तुरबे टीम ने टॉस जीता और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया गया दस मिनट का वक्त लिया गया है पहले दो ओवर्स के लिए जैसा कि इस टूर्नामेंट के रूल्स है पहले पाँच ओवर सत्ताईस मिनट के भीतर आपको कंप्लीट करने हैं नहीं तो फिर एक, एक एक्स्ट्रा खिलाड़ी आखिरी ओवर में सर्कल के अंदर आपको रखना पड़ेगा दोनों भी बल्लेबाज शून्य पर रहे नेवर की पहली गेंद बहुत दूर से बल्ला फेंक बैठे और आउट कॉट बिहाइंड बहुत अच्छा कैच स्टम्स के पीछे वहां पर भूषण पाटिल द्वारा निवा पाटिल के पारी का अंत होता हुआ अपर कट करना चाहते थे शॉर्ट थर्ड मैन के ऊपर से गेंद को निकालने का प्रयास था पंजो के बल उछलते हुए खेलने का प्रयास था लेकिन केवल किनारा लगा बल्ले का और बहुत बढ़िया कैच भूषण ने कोई गलती नहीं की इस तरह से तीसरे विकेट का पतन होता हुआ निवाने भी निराश किया है खाता भी नहीं खोल पाए आज एस जे एंटरप्राइजेस वडुनवगर और वेदांत इलेवन घनसोली के बीच में मुकाबला रहेगा नेक्स्ट मैच उसके बाद जयदुर्गा सुरई और देवा इलेवन कामोठी के बीच में एक और बड़ा मुकाबला तो घनसोली और वडुनवगर के कैप्टन आपसे रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए तैयार रहना है नए बैट्समैन योगेश चौधरी लगातार विकटें गिरती जा रही है पारी को स्थिरता देने की ज़रूरत है नीलेष की एक और बेहतरीन गेंद प्रभावित किया है नीलेष ने अपनी गेंदबाजी से खासकर पर जो आउट स्विंगर वो डालते हैं आउट कटर बहुत ही खूबसूरती के साथ और लगातार दाइनेत के बल्लेबाज सामने आ रहे हैं पसंद करते हैं मेरे ख्याल से इस तरह के बल्लेबाजों के सामने गेंदबाजी करना लाइन बहुत बढ़िया मेंटेन किया है उन्होंने इस बार आगे रखी हुई गेंद इन साइड एच विकेट कीपर से तो रुकी नहीं और शॉर्ट फाइनले के फील्डर ने गेंद को रोका जरूर मौका भी बन रहा था लेकिन थ्रो नहीं किया गया और आखिरकार एक रन लेने में कामयाब हुए बल्लेबाज शॉट में बिल्कुल भी आत्मविश्वास नहीं था सिंगल से योगेश का खाता खुला है टीम का स्कोर अट्ठारह रन तीन विकेटों के नुकसान पर आप देख रहे इस समय केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री चषक दो ओहो मिस टाइम था ये स्ट्रोक लेकिन किस्मत अच्छी कि वहां पर स्लिप में कोई खिलाड़ी नहीं है और देखना है बैट्समैन पेवेलियन की तरफ निकल पड़े हैं। क्या हिट विकेट आउट हुए हैं जी हाँ और इसी की शायद कमी रह गई थी पहले ही तीन बल्लेबाज आउट हो चुके हैं काफी सस्ते में और आपकी बार हिट विकेट हुए हैं बैट्समैन अंकित लड़खड़ाती जय हनुमान सरोली टीम की इस मुकाबले में 18 पर चार नए बल्लेबाज बिग मैन सरोली के प्रशांत पाटिल आए हैं बिग मैन को एक बड़ी पारी यहां पर खेलनी होगी समय रहेगा बल्लेबाजों के पास क्योंकि अभी भी तीसरे ओवर का खेल चल रहा है और जिस तरह की नाजुक स्थिति है उसको देखते हुए निश्चित रूप से एक अच्छी पार्टनरशिप बनाने का प्रयास करना होगा क्रिकेट का खेल पार्टनरशिप्स का खेल माना जाता है दो गेंदबाजों के बीच पार्टनरशिप होती है दो बल्लेबाजों के बीच की पार्टनरशिप्स बहुत ही ज़रूरी रहती है पर यहाँ पर अभी तक कोई पार्टनरशिप देखने को मिली ही नहीं है शुरुआत अच्छी रही थी खासतौर पर पहली चार गेंदों पर दो बड़े शॉट्स आए थे रवि के बल्ले से ऐसे लग रहा था कि प्रॉमिसिंग स्टार्ट दे रहे हैं लेकिन दस रन बनाकर आउट हुए और उसके बाद से विकटो की झड़ी सी लग गई है इस बार को आने दिया था केवल एक, एक, एक नए सिरे से पारी को लेकर जाना पड़ेगा और जहां तक मीर मयूर स्पोर्ट्स तुर्बे टीम का सवाल है निश्चित रूप से बहुत अच्छी पकड़ उन्होंने बना लिया है शुरुआत से ही इस मैच पर उसको और मजबूत करना होगा बढ़िया शॉट इस बार इंप्रोवाइज तरीके से निकाल दिया है शॉर्ट मैन के ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर चार रन सीधी उंगली से घी बिल्कुल भी निकल नहीं रहा था तो कहीं ना कहीं बल्लेबाज ने भी सोचा कि कुछ तो अलग किया जाए और आखिरकार एक रचनात्मक शॉट खेला उसका फायदा मिला है हालांकि ऐसे लगा कि वो शॉर्ट फाइनली के ऊपर से खेलना चाहते थे के साथ ओवर की समाप्ति हुई और इसके साथ ही निलेश बिलारे का स्पेल भी समाप्त हुआ बहुत बढ़िया गेंदबाजी की नीले ने तीन विकेट ओवर के पश्चात स्कोर हुआ है ट्वेंटी थ्री रन चार विकेटों के नुकसान पर जय हनुमान सरवली जय हनुमान सरौली और मीर मयूर स्पोर्ट्स तुर्बी के बीच में आज का यह दूसरा मुकाबला और यह सबसे बड़ा आकर्षण इसे देखना मत बोलिएगा ठाणे बनाम रायगढ़ पांच मार्च के रात सात बजे ये शाम में मुकाबला रहेगा बेस्ट ऑफ था वर्सेस रेस्ट ऑफ रायगढ़ एग्जीबिशन मैच दो जिलों के बीच का टेनिस बॉल क्रिकेट का मार का संघर्ष देखना मत भूलिएगा पांच मार्च जो कि माननीय नामदार कपिल पाटिल साहब का जन्मदिन भी है और उसी अवसर को ध्यान में रखते हुए इस टूर्नामेंट का हर साल आयोजन किया जाता है एवन जोड़ी की ओर से कपिल पाटिल फाउंडेशन और साथ में श्री सिद्धि विनायक अंजूर की ओर से केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज चषक दो और ये और आकर्षण आप देख सकते हो बत्तीस बाइक्स जिसमें से एक तो चली गई है पहले ही दिन भिवंडी ग्रामीण स्टार्स ने अपने नाम कर दी कल्याण डम्बिओली ग्रामीण स्टार्स को शो मैच में उन्होंने परास किया दो बड़े शो मैच रहते हैं पहला मुकाबला हम देख चुके हैं और अब दूसरे की बारी है पांच मार्च को देखना मत भूलिएगा शाम सात बजे थाने बनाम रायगढ़ बहरअल ड्रिंक्स ब्रेक यहाँ पर समाप्त होता हुआ तीन ओवर्स का खेल और बचा हुआ है सरौली की पारी में इस समय अवस्था कहीं ना कहीं नाजुक कही जा सकती है सरौली की तुर्वी टीम के गेंदबाज हावी है निलेश की खासतौर पर तारीफ होगी यहाँ पर ओवर्स में सत्रह रन देकर तीन विकेट्स एक ओवर सन्मेश ने किया है छह रन देकर एक विकेट सन्मेश आक्रमण जारी रखते हुए और कमेंट्री बॉक्स में हम कर रहे हैं परिवर्तन आगे का खुदी का हाल सुनाएंगे हमारे साथी कॉमेंटेटर सुनील शिलके खूप खूप धन्यवाद अजय घरत सर जे हनुमान सरवली आणि मीर मयूर स्पोर्ट्स तुर्बे या दोन संघांदरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे क्रमांक चारचं षट षटक घेऊन सन्मेश वाघमारे प्रशांतसाठी इथे फटका बसला आहे क्षतरक्षक उपस्थित आहेत मागच्या बाजूने क्षेत्रक्षण करणं हे अतिशय कठीण आणि धोकादायक असतं कारण बऱ्याचदा तिकडे येणारे चेंडू हे एज लागून येत असतात आणि भवऱ्यासारखं वळण त्यांना प्राप्त होत असतं कोणत्या बाजूने चेंडू वळणार आहे याचा अंदाज अचूकरीत्या जर लावता आला नाही तर तुमचं काम तमाम झालं असं बऱ्याचदा आपण क्षेत्रक्षकांना गफलत करताना पाहिलेले आहे चोवीस धाबाद धावपलकर आतापर्यंत लागल्या गेलेल्या आहेत सन्मेश वाघमारेचं हे षटक मीर मयूर स्पोर्ट्स तुर्भे आणि त्यांच्या विरोधात जे हनुमान सरवली आजच्या दिवसातील पहिले फेरीतील दुसरा सामना सुरू आहे दिवस क्रमांक आठवा गेली आठ दिवस ही स्पर्धा अतिशय आनंदाने सुरू आहे कोणतंही गालबोल स्पर्धेला आतापर्यंत खरं तर रागलेलं नाही आणि हीच ओळख आहे केंद्रीय राज्यमंत्री चषकाची यावेळेस उजब्याश्ट्रीच्या बाहेर फार कमीट झाले होते आणि डीप होणारा एक पुलटॉस त्यांच्याकडे येत होता त्याची वाट तर पाहिली बऱ्याच वेळापर्यंत परंतु नंतर अंतिमतः योग्य रीतीने तिथे समन्वय सातता लावण होता चेंडूफळीचा एक धाव निश्चितच मिळाली अलीकडच्या काळामध्ये फलंदाज उजब्याश्रीच्या बाहेर कमीट होताना बऱ्याचदा आपण बघत असतो परंतु त्यानंतर एज्युकेशन लेवल जर तिथे प्रॉपर ठेवता आली नाही तर मोठ्या भटक्यांपासून परार उत्तर हवं लागतं प्रशांतसाठीचा हा चेंडू पूर्ण एकदा त्याच पद्धतीचा फटका त्याच दिशेने जातोय तो क्षत्रक्षक इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली -के आहे धावबाद साठी तिसऱ्या पंचाना विनंती असेल आपण आपण आपल्या लपन... टेलिव्हिजन स्क्रीनवर रिप्ले पाहू शकता फलंदाज फार दूर असलेलं खरं तर आपण बघत आहोत अंतिमतः हा फलंदाज इकडे बाद ठरवला जाईल क्रमांक चारच्या षटकामध्ये फलंदाज प्रशांत पाटील धावबादचे शिकार या आतापर्यंतच्या खेळामध्ये आपण बघितलं तर दोन षटकार आलेले आहेत आणि दोन चौकार आलेले आहेत परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट हो की विकेटचे जे कॉलम आहेत ते कॉलम गोलंदाजाने चांगल्या पद्धतीने टीक केलेले आहेत पंचवीस कौर फलंदाज अजय इथे हा फटका चांगला आहे आपण पाहिलं क्षत्रक्षक डीप मध्ये उपस्थित जरूर आहेत परंतु ते बनले फक्त प्रेक्षक अप्रतिम फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर ग्रीजनच्या वरून जात असताना षटकार अँगल क्रिएट करून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा होता आणि त्याचबरोबर एक ऑकवर्ड पोझिशनमध्ये जरूर आले होते परंतु ज्या पद्धतीने चेंडूला इथे दिशा दिली स्वीपचा फटका स्लॉक स्वीपचा फटका मैदानाच्या आतमध्ये दाखवला दर्जेदार फटका सहा धावा धावपालक हो एकतीस पर्यंत सन्मेष वाघमारेचं हे षटक आहे अंतिम चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका सजवण्याचा प्रयत्न आहे आणि या यावेळेस पोहोचले चेंडू पर्यंत इथेही टिपला एक कठीण जेल ज्या फलंदाजाने दाखवला होता या अगोदर षटकार त्याला घ्यावी लागलेली आहे इथे माघार फलंदाज बाद या अगोदर जो षटकार आला होता अगदी त्याच पद्धतीने फटका सजवण्यासाठी फलंदाज तयार राहिले होते इथे लांबीमध्ये चेंडूच्या थोडासा बदल करत असताना गोलंदाजाला सन्मेष वाघमारेला आपण पाहिलं आणि हीच तर ओळख आहे एखाद्या चांगल्या गोलंदाजाची सातत्याने अलीकडच्या क्रिकेट क्रिकेटमध्ये तुम्ही एका पद्धतीची गोलंदाजी करू शकत नाही आहेत तुम्हाला बदल करणं गरजेचं आहे आणि ती विविधता दाखवण्यामध्ये इथे सक्षम ठरले गोलंदाज आणि याचा परिपाक म्हणून फलंदाज झेल चिच्छ रूपाने बाद झाले चार षटकं संपली आहेत एकतीस धावा आतापर्यंत झोपलकोट जोडल्या गेलेल्या खर तर आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत आणि पाहायचंय आतापर्यंत निलेश भिलारीची दोन षटकं संपलेली आहेत त्याचबरोबर सन्मेश वाघबारे सुद्धा दोन षटकं हाताळलेली आहेत राज क्रमांक पाच साठी नवीन गोलंदाज वापरले जात आहेत समालोचन कक्षाच्या टोकाकडून राज याच्याकडे ही जबाबदारी दिली गेलेली आहे पाक छत्रक्षक थर्टीआर सर्कलच्या बाहेर आपल्याला प्लेस केलेले पाहायला मिळतात राज सिंग अजय पाटील साठी यावेळेस पूल केलेले क्षेत्रक्षक उपस्थित आहेत कंट्रोल पूलचा फटका होता आणि कंट्रोल पूलचा फटका म्हटला की खरं तर आपण बऱ्याचदा समोरचे दिश विषेप मध्ये तो फटका एक्झिक्यूट झालेला पाहिल्या पाहत असतो ऑन साईडला आणि तेच पाहिलं आपण काऊ कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्रक्षक उपस्थित होते शॉर्ट ऑफ गुड लेंथवरून चेडू उडवण्यामध्ये बऱ्याचदा गोलंदाज महारत हासिल करत असलेले अलीकडच्या आधुनिक क्रिकेटमध्ये पाहिलेले आहेत आणि ती हार्ड लेंथ असते खर राज यावेचा चेंडू फार चांगला आहे कसोटी क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीची दिशा असते तीच दिशा होती परंतु इथे एस टी रक्षकाची थोडी सुमार दर्जाची कामगिरी त्याचबरोबर एस टी रक्षकाच्या दोन बाजूने जे, जे, जे क्षेत्रक्षक असतात त्यांच्याकडूनही चेंडू अगदी योग्य रीतीने अडवला गेला नव्हता आणि बाईकच्या रूपाने इकडे तर दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या थर्टी फोर ऑन दी बोर्ड दिस इज द फिफ्थ ओर इज इन प्रोग्रेस बिंग बोल्ड बाय राज सिंग राजच्या वतीने क्रमांक पाचचं षटक रीतीने त्याचं हे पहिलं षटक यावेळेसही खडे खडे फटका मारण्याचा प्रयत्न होता अपिश फटका खेळण्याचा प्रयत्न होता जे बाउन्स मिळाला त्याला टॅकल करत असताना खरं तर विचार चांगल्या पद्धतीचा होता फलंदाजाचा कारण ज्या क्षेत्रामध्ये फटका सजवायचा होता त्या क्षेत्रामध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन अवेलेबल नव्हतं आणि ते हेरलं होतं फलंदाजाने किंबहुना गोलंदाजाने त्याला ते करण्यासाठी आमंत्रित केलं होतं परंतु इथेही चेंडू त्याला बीट करून निघून गेला होता एस टी रक्षकाकडे राजसिंग फलंदाजाच्या समोरून इतकी उसळी जर चेंडूला मिळत असेल तर एक फलंदाज म्हणून तुमच्या अडचणी निश्चितच वाढणार आहेत आणि तेच आपण पाहिलेलं आहे आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर इन बिटवीन आपले प्रमुख अतिथी यांनासुद्धा पाहिलेलं आहे काय गोलंदाजी करतायत पुन्हा एकदा आमचे कॅमेरामॅन ऑपरेटर तर इकडे मुख्य व्यासपीठाकडे वळलेले आहेत सायमल्टेनियसली दोन्ही गोष्टी दाखवल्या जातात हे तर वैशिष्ट्य आहे राज सिंग पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील काय ओन फॉर दी ओव्हरचा इशारा इकडे दिला गेलेला आहे उपस्थित होते वाईड ऑफ लाँग ऑर्ड मध्ये चेंडू आडवाला फेकी केली गेली एक सिंगल आलेली आहे सिंगल डबल खरं तर गोलंदाजी करणारा संघ या परिणामाने कुठेही दुःखी होणार नाही त्यांना तितका त्रास होणार नाही कारण दुसऱ्या सत्रामध्ये जे टार्गेट दिलं जाईल त्यांच्या समोर ते तितकं मोठं याची जाणीव इथे निश्चितच करणारा संघाला आहे थर्टी फाय पस्तीस धावा शेवटचा चेंडू समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड क्षतरक्षक उपस्थित आहेत ऑफ मध्ये चेंडू अडून फेकी झाली फक्त आणि फक्त एक धाव मिळाली फलंदाजांनी खरं तर हाराकिरी पत्करली निराशाजनक फलंदाजी सुरुवातीच्या आपण काही षटकांमध्ये पाहिलेली आहे पहिलं षटक चांगलं आलं होतं निलेश बिलारेचं आतापर्यंत वेळेचा जर विचार केला तर दोन वाजून चौदा मिनिटांनी या सत्राला सुरुवात झाली होती माझे साथी स्कोर ज्ञानेश्वर मुकादम सर माझ्यापर्यंत माहिती पोच पोचवतील पंचवीस मिनिटांमध्ये पाच षटक अगदी बरोबर इथे पूर्ण केली गेलेली आहेत राईट ऑन टू दी ट्रॅक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी चांगल्या पद्धतीचा ओव्हर रेट इथे दाखवलेला आहे या सर्व गोलंदाजांनी कर्णधाराचं कौतुक करावं लागेल टाईम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर असं म्हटलं जातं ते टाइम मॅनेजमेंट वेळेचं सुनियोजित व्यवस्थापन दाखवलेला आहे आतापर्यंत अलीकडचं क्रिकेट प्रगत क्रिकेट आहे आणि या अंशानेही ते जर पुढारलं तर ते बघण्यासाठी अधिकच आनंद मिळेल केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक वीस ते बीचा हा थरार मित्रांनो आपण अनुभवत आहात स्पर्धेचा दिवस क्रमांक आठवा आहे रात्री जर या क्रीडांगणामध्ये तुम्ही जर आलात तर तुम्हाला बुरळ पडेल इतकं सौंदर्य द्विगुणित द्विगुणित होत असत या क्रीडांगणाचं रबी मात्रे उजब्वएष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे पंच मात्र स्थिर आहेत पंचांचं मत आहे चेंडू पडल्यानंतर त्याने वळण घेतलेलं आहे टप्पा पडल्यानंतर लेट स्विंग प्राप्त करत असताना गोलंदाज रवी याला आपण पाहिलेलं आहे रवी मात्रे इथे फुल लेन फलंदाज कोणतंही कन्व्हिन्सिंग फुटवर्क दाखवत नाहीयेत आणि शेवटच्या षटकामध्ये आपण बघत असतो ते हाणामारीचं षटक बहुधा म्हटलं जातं गणलं जातं परंतु इथे त्या पद्धतीने कॉन्टॅक्ट साधता येत नाही फलंदाजांना पुन्हा एकदा उज्वैष्टीच्या बाहेर या वेळेस मात्र ज्या पद्धतीची पोच फलंदाजाने दिलेली आहे पंचांना जणू काही तो इशारा होता आणि पंचानी तो इशारा इथे कबूल केलेला आहे वाईट चेंडू होता सदोतीस धावा धावपलकावर आता हा फटका किती चांगला आहे क्रॅकिंग कॉन्ट्रायव्हचा फटका उजवेष्टीच्या बाहेरून जाऊन खेचून मारल्या डीपमध्ये क्षेत्रक्षक उपस्थित फक्त आणि फक्त एक धाव मेल इतका अवधी दोन्ही फलंदाजांकडे होता एकेरी दुहेरी धावा करत असताना सर मिसर करत चाल आ, करत असताना पुढे जाऊन धावपालक आपण पाहिलं तर अडतीस पर्यंत या स्पर्धेमध्ये वापरला जाणारा चेंडू नी या ब्रँड आपल्याला तर पाहायला मिळतो यावेळेचा फटका किती चांगला आहे अप्रतिम रीतीने खेळला गेला आहे बॉटम हँडचा प्रॉपर वापर करत असताना स्लॉक केलं होतं चेंडूला फेकून दिलं डीप मिड विकेट शिमारेशेच्या वरून षटकार खूप बाहेर कमिट झाले होते आता आपण पाहिलं या अगोदरची जर चेंडूंवर आपण नजर टाकली तर उजबा एस टीच्या खूप बाहेर म्हणजे पाचव्या सहाव्या स्टम्प्सवर गोलंदाजी झालेली या फलंदाजाने पाहिली होती आणि म्हणूनच पूर्वानुमान लावत असताना इथे अगोदरच जा कमीट झाले होते आणि त्याचा फायदा खरं तर निश्चितच त्याला मिळाला फोर्टी फोर ऑन द बोर्ड चव्वेचाळीस परिवर्तन हे होणार होतं आणि यासाठी फलंदाजाने तयार राहणं गरजेचं होतं कारण या अगोदरची जितकी शस्त्र गोलंदाजाच्या वतीने वापरली गेलेली होती त्यातील अगोदर जर आपण पाहिलं तर सुरुवात दिली होती या षटकाला चांगल्या पद्धतीने परंतु हा जो षटकार आला त्या षटकाराने त्याला हा बदल करण्यासाठी प्रवृत्त केलं भाग पाडलं आणि चांगल्या पद्धतीने कमबॅक करून दिला गोलंदाज रवी मात्रेनं सत्रातील शेवटचा चेंडू बॅट लॉफ केला क्षेत्रक्षक लिप करतायत परंतु त्यांनी जितकी उंच उडी घेतली त्याही अधिक उंचीने चेंडू निघून गेला स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँड अर्थातच काऊ कॉर्नर रिजन शिमारेच्या पलीकडे आणि हा आला या सत्रातील शेवटच्या चेंडूवर चौकार याचबरोबर बरोबर धावपलक आपण पाहिलं तर सहा षटकांच्या अंती झालेला आहे फोर्टी नाईन म्हणजेच एकोणपन्नास आणि पन्नास दाबांची गरज दुसऱ्या सत्रामध्ये असेल हा सामना जिंकण्यासाठी मीर मयूर स्पोर्ट्स तुर्भे या संघाला आमचा समालोचन कक्ष इकडे खरं तर दाखवला जातो आहे चांगलं कॅमेरा वर्क जी टी सीच्या माध्यमातून आपण पाहिलेले अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटला सुवर्ण यू आलेला आहे क्रिकेट, क्रिकेट ग्लॅमरा होत चाललेला आहे आणि यामध्ये दोन्ही गोष्टींचा अतिशय अत्यंत महत्वाचा वाटा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट लाईव्ह लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनर आणि दुसरी गोष्ट महत्वाचे मोठे मोठे, -मोठे आयोजक आणि ही स्पर्धा या दोन्ही गोष्टींसाठी जाणली जाते या संपूर्ण स्पर्धेचं कवरेज जी टी सीच्या माध्यमातून केलं जातं नीट अँड क्लीन टेलिकास्ट कसा असावं याचं ज्वलंत उदाहरण या स्पर्धेच्या माध्यमातून एक वेगळा खरं तर पायंडा इकडे तयार केला गेलेला आहे तो जी टी सीच्या वतीने त्यांच्याही संपूर्ण टीमचं आपण कौतुक करूया पहिलं सत्र संपलं मित्रांनो एकोणपन्नास धाबा धावपालकर जोडल्या गेलेल्या आहेत पन्नास धाबांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये मीर मयूर स्पोर्ट्स तुर्भे या संघाला यानंतरचा होणारा सामना त्याची अगोदर तर सूचना दिली गेलेली आहे आमच्या समालोचकांच्या वतीने घणसोली आणि त्यांच्या विरोधात वडू नवकर दोन्ही संघाचे संघनायक लवकरात लवकर नाणेफेकी कक्षामध्ये जोडले जा Halo cik. मयूर सामाजिक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष त्याचबरोबर मयूर स्पोर्ट्स मयूरजी विनंती आपण नाणेपेक संपन्न करण्यासाठी नाणेपेकी कक्षाकडे प्रस्थान करायचंय यायचंय आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील अतिशय महत्त्वाचा सामना यानंतर मित्रांनो आपण अनुभवणार आहात नवी मुंबई परिसरातील एक मातब्बर दिग्गज संघ गणसोली आणि त्यांच्या विरोधात याच भिवंडी तालुक्यातील एक नामांकित संघ म्हणजेच वडूनवगर या दोन संघांदरम्यान केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक वीस ते वीस स्पर्धेचा दिवस क्रमांक आठवा आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना घनसोली वर्सेस वडूनोगर या दोन संघांदरम्यान सन्मान्य मयूरजी भुईर यांच्या शुभासते ही नाण्यापेक संपन्न केली जात आहे ए बनजोडी जोडी असा कॉल आणि काय योगायोग आहे मित्रांनो हे जे नाणं आहे ते स्थिर झालेलं आहे दोन्ही बाजू त्याने दर्शनी दाखवलेले नाही आहेत शोले पिक्चरची आठवण आली अशा पद्धतीची कमेटी इकडे आम्हाला मिळाली पाहिजे यानंतर पुन्हा नाणं रिस्पिन होईल ए बनजोडी पुन्हा एकदा असाच कॉल आणि यावेळेस मात्र नाण्याची दुसरी बाजू दर्शनी बाजू म्हणजेच आपण पाहिली ती केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक वीस ते वीस याचा अर्थ ही नाणेपेक जिंकलेली आहे घणसोली संघाच्या संगण्याकडे मेरुदादा आपणास विनंती मुख्य व्यासपीठावर आपण जाऊन स्थानापणा व्हायचं आहे घनसोली संघाच्या संगनायकांनी ही नाणेफेक जिंकलेली आहे खूप दूरवरून प्रवास करत खरं तर तुम्ही आलेला आहात अलीकडच्या काळामध्ये राज्यमार्ग हे खूप भरलेले असतात वाहनाने आणि दरमजल करत ही क्रीडानगरी तुम्ही गाठलेली आहे सामना वडू संघाच्या विरोधात खेळायचा आहे वडू संघ या परिसरातील भिवंडी तालुक्यातील एक नामांकित संघ नाणेफेक जिंकले आणि तुमचा निर्णय काय असेल फिल्डिंग करणार शतरक्षण करण्याचा निर्णय त्याची काही कारणं आमचं मेन टार्गेट तेच असतं की टॉस एक घ्यायची म्हणून तोच डिसिजन घेतलेला आहे म्हणजे तो रणनीतीचा भाग आहे आणि त्यावरच पुढे पुढे चालायचा आहे मैदानाच्या आतमध्ये सामनाही सुरू झाला याचं गांभीर्य आपल्याला राखावं लागेल या क्रीडानगरीमध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रवेश केला त्यावेळेस हे सगळं चित्र बघत बत्तीस बाईक्स त्याचबरोबर एक फोर व्हीलर इतकं भव्य दिव्य अशा पद्धतीचं आयोजन या एवन जोडी संदर्भात आणि त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नाविषयी तुमचं मत हॅलो खूप छान प्रयत्न आहे आणि नेहमीच आम्ही मला वाटतं तिसरं का चौथं वर्ष आहे आमचं की आम्ही दरवर्षी इथे खेळायला येतो आणि नियोजन आयोजन अतिशय उत्तम असतं दरवर्षी एवन जोडीचं धन्यवाद तुम्हाला या स्पर्धेतील पुढील प्रवासासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण जात आहोत वडू संघाच्या संघ नायकाकडे नाणेपे खरं तर आपण हरलेले आहात सुरुवातीला निर्धारित सहा षटकांमध्ये तुम्हाला फलंदाजी करायची आहे वडू संघामध्ये फलंदाजीचा खरं तर ताफा आहे तोफकाना आहे निर्धारित सहा षटकांमध्ये दुपारचं सत्र त्याचबरोबर समोरचा संघ नवी मुंबई परिसरातील एक नामोपंत संघ आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना निर्धारित सहा षटकांमध्ये धावपलकावर किती धावा असतील म्हणजे पार स्कोर काय असेल या सीझनला त्यांच्याविरुद्ध पहिले आमची बालामा चषकला मॅच झाली होती तेव्हा त्यावेळी आम्हाला हरवलेलं होतं आणि या टॉसचं आम्ही जिंकल्याचं डबल मॅन झालं असतं तर आम्ही बॅटिंगच करणार होतो आणि आम्हाला बॅटिंगच आली त्याच्यात बरं वाटलं आम्हाला या अगोदर एक साबणा अलीकडच्याच हंगामामध्ये झालेले आहे त्याच्या कुठेतरी वाईट स्मृती समोर आहेत म्हणजे तिथे पराभव पत्कारावा लागला होता क्रिके क्रिकेटमध्ये चढ उतार असतात जय पराजय होत असतात आणि इथे खरं तर ते उट्ट फेडण्याची चांगली संधी तुम्हाला मिळालेली आहे तुमच्यासाठीही एक अतिशय महत्त्वाचा हाच प्रश्न असेल गेली अनेक वर्ष ही स्पर्धा सातत्याने सुरू आहे एवन जोडीचा हा बिग शो या आयोजनासंदर्भात तुमचं मत या टुर्नामेंटचं बोलायचं आलं तर हल्ली प्रत्येक टीमला असं वाटतं की हा जसं खेळलाच पाहिजे आणि आम्ही दरवर्षी खेळतो गेल्या वर्षी, वर्षी आम्ही क्वार्टर फायनलला आलो होतो यावर्षी शंभर टक्के फायनलमध्ये जायचा जा जा प्रयत्न करू आम्ही धन्यवाद मैदानाच्या आतमध्ये एक फार मोठा सामना सुरू आहे त्याचंही गांभीर्य आपण राखतो तुझ्याही संघाला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असतील मित्रांनो ही नाणेफेक इकडे संपन्न झालेली आहे नाणेफेक जिंकलेली आहे ती घनसोली संघाच्या संघनायकाने आणि निर्धारित सहा षटकांच्या पहिल्या सत्रामध्ये ते करणार आहेत क्षत्रक्षण जाऊ या समालोचन कक्षामध्ये धन्यवाद सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक दोन हजार तेवीस मध्ये ऑन साईडला चेंडू चाललाय मिड विकेट चा बाहेर वारसा लाटांवरती स्वारून सीमा पार नमित पाटीलचा पहिला षटकार वीर मयूर स्पोर्ट्स तुर्भया संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो पन्नास या धावसंख्येचा पाठलाग हलका शफल झाला आडवा बॅटने जोरदार प्रात नमित पाटीलचा पहिला षटकार या षटकारासोबत पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालेला आहे आणि धावासंख्या आपण बघतोय ती चौदा या आकड्यावरती नमित पाटील आठ वरती रवी मात्रे सहा वरती आपण बघत आहोत चांगली बॅटिंग ऑर्डर आहे आणि ही चांगली झालेली आहे मीर मयूर स्पोर्ट्स करण्यात आलेले बॉलची मागणी करण्यात येते श्री मयूर भुईर सांस्कृतिक शैक्षणिक व सामाजिक विकास संस्थेचे सर्वे सर्वा श्रीमान मयूर शेठभुईर एक पॉप्युलर पर्सनॅलिटी रायगडामध्ये बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ते बऱ्याचशा संघांना पुरस्कृत करत आलेले आहेत आणि आज आपल्याला त्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात त्यांच्यासोबत बरेचसे मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित आहेत अमोलजी जितेकर दिनेशजी पाटीलचे नामांकित समालोचक आहेत आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत बेलौलीचे एक कवी देखील त्यासोबत रामभुईर संतोष पाटील विराज गायकवाड शैलेजी आणि सागरजी त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करू त्यांचा संघ तुरमे नवसंख्या चौदा सरवलीचं फाईट बॅक कसं असेल हो बॅक फुटला येत असताना फक्त ड्राइव्ह करण्यात आलेले कव्हरच्या दरम्यान फिल्डर येतात त्या ठिकाणी एका दाव्याने दाव फलक आपण बघतोय पुढे जात असताना पंधरा वरती सुरुवात चांगली झालेली आहे त्यामुळे इथे रवी मात्र यांनी फक्त सॉफ्टरने समोर चेंडूला ड्रायव्ह केलेल्या नमितला स्ट्रॅकिंग एंडला पाच रन करता त्याचा बॅटमधून अगोदरच्या प्रिव्हिअस ओव्हरच्या लास्ट बॉलवरती एक धमाकेदार षटकार आलाय संख्या सध्या आपण बघतोय पंधरा डीप मध्ये स्क्वेअर लेग डीप मध्ये पाप्ले सुरू आहे ओ विकेट ओ लेट कट करण्यात आलाय बॅटचा चेहरा उघडला होता पूर्णपणे आपण बघितलं तर पॉईंट आणि कव्हर मध्ये गली रिजनमध्ये मध्ये जे फिल्डर होते त्यांच्याकडे हा चेंडू गेला होता थोडा फंबळ झाला संधी जरूर मिळाली होती रनआउट साठी एका दहा दाव। फलक सोळावरती सेकंड हा हो मध्ये बॉलिंग मार्कवरती मयूर आला आपण बघतोय समोर चेंडकडून कडून आणबा पाटणे पुन्हा वळवला आणि चेंडू मिड विकेटचा वरतून स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँड चा सा वरतून साधाबा षटकार वातावरण ऑलरेडी तापलेलं आहे चाळीसच्या जवळपास आज आपल्याला टेम्परेचर पाहायला मिळते फॉर्टी वन सेल्सिअस इतकं आणि दुसऱ्या बाजूला या वातावरणामध्ये बाट तळपते ती आता रवी मात्रेची अगोदर नमीचा षटकार आपण बघितला आता रवीचा षटकार रवी सूर्याचं आणखी एक नाव आणि जे मैदानाच्या आतमध्ये रवी मात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत मयूर स्पोर्ट्स तुर्भेसाठी सुरुवात आता दोन्ही बाजूने झालेल्या अटॅक करण्यास बावीस वर्षी दावफलक मयूर हा फ्रॅकर लेग संमला जागा बनवली हुक करण्यात आलंय लाँग लेग्स वर तुमचे चेंडूसी मारेसार लागोपाठचा दुसरा काउंटर भाऊ या षटकारटकारांशी धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले अठ्ठावीस वरती अवघ्या हो पन्नास लक्ष पुढचा सा सामना तुम्हाला पाहायला तो घणसोली विरुद्ध नौघर या दोन संघांमध्ये दोन्ही संघाने तयार गणसोलीने टॉस जिंकलेला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय दोन्ही संघ आपण तयार राहा या मॅच मध्ये अठ्ठावीस झालेल्या आहेत अजूनही आपण बघितलं तर बावीस शिघराच्या बॅटिंग करणाऱ्या मी मयूर स्पोर्ट्स तुर्भे टीमला सव्वीस चेंडू बावीस या मॅच मध्ये कारण सुरुवात इतकी दमदार झालेली आहे त्यामुळे ऑन साईडला पुन्हा वळवला आणि तिसरा षटकार येतोय लागोपाठचा रवि मात्रेचा हे जम्फा नाव वे वाचेल असं नाही वाटतंय आता बिकॉज जी फटकेबाजी सुरू आहे आपण ऑलरेडी थोडं लेट होतो तो टाइम आता कवर होऊ शकतो या मॅच मध्ये नाव संख्या थर्टी फोर चौतीस वरती आपल्याला पाहायला मिळेल आता बनवायचं त्या सोवा तीन षटका लागोपाठ चौथा आलाय मिडविकेटचा वरतुरा चेंडू सीमारेसेचा बार काय बॅटिंग सुरू सध्या रवी मात्रेचा बॅटमधून चौथा लागोपाठचा षटकार दोन षटक संपन्न नाव संख्या आपण बघतोय चाळीस आकड्यावरती आठव्या बॅटने शोधत होते चेंडूला आणि सरळ चेंडू मिड विकेटचा बाहेर ले ले दहा संख्य आपण बघतोय या षटकारासोबत चाळीस वरती आता चेंडू उरलेले ते चोवीस आणि चोवीस चेंडू मध्ये बनवायचे आहेत फक्त दहा धावा कन्सोली टीमला विनंती असेल आपण व्यासपीठ समोर या कन्सोली टीमचा स्क्वॉड आणि दुसऱ्या बाजूने बॅटिंग करणारी टीम वडू नवकर आपण डगआउटच्या बाजूला थांबा त्या ठिकाणी खेळाडू कक्ष स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचा नावाने नाही त्याला स्पीड अप करायचा आता फिल्डिंग करणारी टीम जय हनुमान सरवली दोन षटकांमध्ये मार पडला बिकॉज uh, पहिल्याच मध्ये अजयचा चौदा आला आणि मधुर मात्रेचा सेकंड ओव्हर मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या सव्वीस धावा सध्या मयुरजी बोईर जे पुरस्कृत आहेत तुर्बे टीमचे त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असेल कारण त्यांच्या टीमची कामगिरी चांगली होत असताना आपल्याला पाहायला मिळते दुपारचं सत्र रात्री या स्पर्धेमध्ये आल्यानंतर तुम्हाला वेगळं दृश्य पाहायला मिळतं जेव्हा आमचं मुख्य व्यासपीठ त्या लाईट सध्या ऑफ आहेत दुपारचं सत्र सूर्यप्रकाश आपल्याला पाहायला मिळतोय मात्र इव्हिनिंग सर झाल्यानंतर तुम्ही जेव्हा इथे उपस्थित राहाल वेगळा माहोल असो या क्रीडांक नगरीमध्ये तुम्ही जेव्हा याल मेगा स्क्रीन ऑन असते फ्लड लाईट क्रिकेट फॉर्टीवरती दावला काय दहाची गरज आहे या सामन्यामध्ये पूर्णपणे पकड आपल्याला पाहायला मिळते ती मीर मयूर स्पोर्ट्स थ्रू टीमची नमित पाटीलने चार चेंडूंचा सा हा सामना केला नऊ वरती दुसऱ्या बदल रवी मात्रे आठ मध्ये एकतीस यावेळेला टप्पा पडलाय कमी गती आणि टेक ऑफ झाला चेंडू लगेच समजलंय फल अंदाज आलाय त्याने लगेच सांगितलं ज्या पद्धतीनं हा चेंडू आला बॅक ऑफ दॅन्स प्रयत्न होता मात्र हा चेंडू बघूयात अंपायरचा इशारा काय आउट बी व्हाइट बॉल एका धावेने फलक uh, फॉर्टी वन एक्केचाळीस आकड्यावरती नऊ दहावसंघीची आता फक्त गरज आहे <laughs> बॅकअप देण्याचा प्रयत्न केला होता कर्णधाराला आपण बघत आहोत थर्ड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवरती हर्षवर्धन एक्स्ट्राकवर आणि लॉंग ऑफ डीप मध्ये <laughs> ओलोआ फुल टॉस या वेळेला मात्र दांडी गोल होते क्लीन बोल पहिला धक्का एक्केचाळीस वरती मीर मयूर स्पोर्ट्स तुर्बी टीमला बाहेर निघाला आणि डाव्या पायाचा जवळून ऑफिक उखडली गेली आहे ऑफ साईडला टर्न करण्याचा सा प्रयत्न होता फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले पाटीला पहिला धक्का बसला चला बॅटिंग करणाऱ्या सूचना असतील सेकंदांच्या आतमध्ये तुम्हाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला पाहिजे बिकॉज जसं आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी पाच षटकांसाठी सत्तावीस मिनिटं देत आहोत आणि ती जर मर्यादा ओळंडली तर त्यांना मात्र एक फिल्डर शेवटच्या षटकामध्ये आतमध्ये आणावा लागतो त्याचमुळे बॅटिंग करणाऱ्या टीमला या सूचना आहेत एकेचाळीस वरती एक टू पॉईंट टू वर कम्प्लीट बावीस चेंडू मध्ये नऊच समीकरण मैदानाच आतमध्ये येत आहेत भूषण पाटील नामांकित खेळाडू नवी ना मुंबई धनेश बॉल क्रिकेटचा कोहिनूर दोन ते तीन दिवसान दुबईचा दौरा त्यांनी केला त्या स्पर्धेमध्ये किरण पवारला बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज ही दोन पारितोषिके मिळाली फॉर्टी वन एक्केचाळीस वरती धाव फलक नऊची गरज या मॅचमध्ये बावीस चेंडूचा खेळ शिल्लक हर्षवर्धन एक विकेट मिळवलेले आहे समोर आता लेफ्ट हँडर आहेत भूषण ऑन साईडला बॅकवर्ड ले, स्कोअर लेग ऑन साइडला स्क्वेअर लेग तुम्हाला पाहायला मिळतोय ऑन साइडला काऊ कॉर्नर ऑन साईडला लाँग ऑन आणि डाऊन दी ग्राउंड लॉन्ग ऑफ थर्ड मॅनसह तुम्ही आहात कवर आणि एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये हर्षवर्धन द विकेट ओ काय फटका ऑन साइड लाग ला ले, क्लिअर करतोय चेंडू सहा धावा मध्ये आपण बघूयात अपर ग्रिप ने खेळतात लेग स्टम्पला चेंडू मिडल आणि ले, लेग होता फ्लिक करण्यात आला रिसचा योग्य वापर काय फटका भूषण साहेब सहाने धाव फलक आपण बघतोय फॉर्टी सेवन तीन ची आहे पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले तुम्ही बघत आहात फ्लिक ऑफ द वेस्ट वॉफुल टॉस आणि यावेळेला बघा टायमिंग योग्य जुळलेलं आहे कॉपी बुक स्टाईल लॉफ्ट एड ड्राव लॉंग ऑफ पार दोन लाजवाब फटक्यांनी डाव संपवला भूषण पाटीलने वॉल प्लेड मीर मयूर स्पोर्ट्स तुरबेटीमने पहिला सामना जिंकलाय केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक दोन हजार तेवीस या पर्वामध्ये आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन आडलक टीम जय हनुमान सरवली आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आम्ही आपला आभार व्यक्त करू एव्हन जोडीच्या वतीने पुढचा सा सामना तुम्हाला पाहायला मिळेल वडू विरुद्ध घनसोली या दोन संघांमध्ये घनसोली टीमने टॉस जिंकलेला आहे फिल्डिंगचा त्यांचा निर्णय सो लगेच आपण कोणत्या क्षणाचा विलंब न करता या मॅचला सुरुवात करायची आहे मॅच सपरी स्क्रीनवरती आहे पहिल्या डावामध्ये आपण जयनोवाहन सरोवली बॅटिंग बघितली योगेश सर्वोत्तम बारा दावा रवी दहा दावा दिपेश सात अजय पाटील नॉट आउट सात निलेश आपण दुसऱ्या बाजूने बघितले गोलंदाज सुरवेचे दोन षटक सतरा धावा तीन विकेट सन्मेश चौदा धावा दोन विकेट राज आणि इकॉनॉमिकल तीनचं षटक आतळ मात्रे बारा दुसऱ्या बाजूने रवी मात्रे नॉट आऊट थर्टी वन आठ चेंडू मध्ये भूषण पाटील बारा नॉट आउट दोन